नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये मिळणार आहे. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. मंत्रिमंडळामध्ये काही महत्त्वपूर्ण शासन निर्णय आले आहेत. या ठिकाणी निर्णय असा झाला आहे की धान उत्पादकाकरता प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे खरीप हंगामासाठी 1,600 कोटी रुपये खर्च होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांना प्रति हेक्टरी 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 20,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे असा शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. याच्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे. आता दुसरा एक निर्णय करण्यात आलेला आहे, जुने ट्रान्सफॉर्मर रोहित्रे बदलण्यासाठी निरंतरण वीज योजना सुरू करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी 1,600 कोटी रुपये खर्च लागणार आहे. ट्रान्सफॉर्मरचे ऑइल बदलण्यासाठी देखील 340 कोटी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी जुने ट्रान्सफॉर्मर रोहित्रे बदलण्यासाठी निरंतर वीज योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून जेवढे जुने ट्रान्सफॉर्मर आहेत ते या ठिकाणी बदलण्याची मान्यतासुद्धा निरंतर वीज योजनेतून सुरू करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब